मी माझं भाषण सुरू करण्यापूर्वी गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन करू इच्छितो की दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी मर्दनटोला गॅरपत्ती जंगलामध्ये तालुका कोरची जिल्हा गडचिरोली येथे नक्षलविरोधी चकमकीत C60 कमांडो कडून 27 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं। या चकमकीत देशात प्रथमच नक्षल केंद्रीय समितीचे सदस्य मिलिंद तेलतुंबडे MMC झोन प्रमुख सह उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल विभागाचा प्रमुख सुखलाल परचाके याच्यासह 5 प्रमुख नक्षल कमांडर यांना कंठस्नान घालण्यात आले। सदर चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्यावर 2 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले होते। यामुळे उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांना संपवण्याची चळवळ सुरू झालेली आहे।